तिथं आले आणि त्यांनी सांगितले की बा या संदर्भामध्ये मला भारत सरकारशी बोलावं लागेल आणि उत्तर तयार करावं लागेल, काय त्यांचं मत आहे आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह। पण मला 3 आठवड्याची जी आहे मुदत हवी आहे। आता त्यांची 3 आठवड्याची मुदत, मग आपल्या कपिल सिब्बल साहेब जे आमचे सरकारी वकील जे आहेत राज्य सरकारचे, ते मानतात की त्यांना एखादा आठवडा लागेल। तर 23 सप्टेंबर ही तारीख जी आहे त्यांनी आपल्याला पुढची दिलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांचे जे नगारे वाजायला लागलेले आहेत आपल्याला कल्पना आहेत। इलेक्शन कमिशन जे हळूहळू पावलं टाकायला लागलेले आहे। आता हा मुद्दा वेगळा राहील की या करोनामध्ये कसं काय पुढे व्हायचं, हा पुढचा मुद्दा आहे। पण तूर्त तरी आपल्या समोर असं आहे की बा एकीकडून इलेक्शन कमिशन हे पुढे नेत आहे आणि दुसरीकडून आपल्याला जो आहे हा डाटा मिळवायला म्हणजे प्रयत्न मिळेल न मिळेल हा भाग वेगळा, पण प्रयत्न आपले जे चालू आहेत त्या प्रयत्नाचं फलित काय आहे हे कळायला सुद्धा आपल्याला जरा वेळ लागतो आहे। आणि मग कालच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली मुख्यमंत्री यांनी आमच्या सगळ्यांची की हे सगळे प्रश्न जे आहेत आपण, कारण ओबीसीच्या संदर्भातलं प्रेम सगळ्याच पक्षांमध्ये आणि ओबीसीचे नेते सगळ्या पक्षांमध्ये आहेत, तर सर्व पक्षांना विरोधी पक्ष नेते जे आहेत फडणवीस असतील, दरेकर असतील किंवा नाना पटोले हे सगळी जे आहेत काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे सगळ्यांना बोलून आपण हे सगळं त्यांच्या कानावर टाकलं पाहिजे की काय परिस्थिती या ओबीसी आरक्षणाची आहे आणि सरकार काय करत आहे त्यावर त्यांचं काय मत आहे। अर्थात सगळ्यांचं बहुतेक असं एक मत हे झालं की ह्या निवडणुकांच्या अगोदर हा प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजे किंवा निवडणुका म्हटलं तर थोडंसं पुढे ढकलायचं झालं तरी चालतील काय, परंतु ह्या हा प्रश्न जो आहे सुटल्याशिवाय निवडणुका होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल। अर्थात त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो आणखी पुढे कॅबिनेटचा तो विषय राहील। आणि पण सगळ्यांचं मत असं ठरलं की हे तोपर्यंत जे आहे ओबीसींना नाही तर ओबीसीचे जे आहे 55,000 जागा जे आहेत ग्रामपंचायतीपासून तर मुंबई महानगरपालिका महापौरांपर्यंत ह्या सगळ्या जागांवर गंडांतर येत आहे सध्या तरी, कारण दुसरा काही मार्ग राहिलेला नाही हा एम्पिरिकल डाटा वगैरे। तर मग विरोधी पक्ष नेते जे आहेत फडणवीस यांनी मत मांडलं आणि सगळ्यांनी मत मांडलं की बाबा तूर्त आपल्याला जे आहे 50% आतमध्येच आपल्याला राहावं लागेल, कारण या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा 2010 निर्णय जो आहे त्याच्या वरच्या बेंचकडे जायचं म्हटलं तर काही वर्ष लागतील सुप्रीम कोर्टामध्ये आणि अडचणी निर्माण होतील। तर हे जे आहे 50% अंतर्गत राहून आपण हा मार्ग काढला पाहिजे, निवडणुका लढवायला काही आपल्याला हरकत नाही, निदान काही जागा तरी आपल्या ओबीसीच्या वाचतील। सर्वसाधारणपणे त्यांच्या माझ्या याच्यामध्ये थोडा आकडा थोडासा हे आहे की साधारणपणे जे आहे 1/3 किंवा 1/3 पेक्षा कमी म्हणा पाहिजे तर 1/4 ते 1/3 एवढ्या जागा ज्या आहेत एकूण ओबीसीच्या ज्या आहे याच्यामध्ये कमी होत आहेत। पण त्यांचं असं म्हणणं की म्हणजे समजा आता 318 जागा जिल्हा परिषदेच्या आहेत त्यातलं माझ्या मते जे आहे जवळजवळ 100 च्या आसपास जागा ज्या आहेत ते कमी होत आहेत, परंतु मग साधारणपणे 200 च्या आसपास जागा वाचतील नाही तर त्या सुद्धा वाचणार नाही असं सगळ्यांचं मत पडलं। म्हटलं मग ठीक आहे हा एक मुद्दा झाला। दुसरी जो आहे तो आपण शेड्यूल ट्राईबने त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्यायचं हा दुसरा मुद्दा झाला, म्हणजे ट्रिपल टेस्टमध्ये 2 मुद्दे झाले। आता तिसरी टेस्ट जी आहे ती आहे एम्पिरिकल डाटा। हा एम्पिरिकल डाटा म्हणजे नक्की काय करायचं, फक्त मग ती जनगणना करायची की फक्त पॉलिटिकल बॅकवर्डनेस शोधायचा, तो पॉलिटिकल बॅकवर्डनेस शोधायचा तर तो कसा शोधायचा याच्यावर बरीचशी जे आहे चर्चा झाली। एक आहे की या बाबतीमध्ये जो काही मार्ग निघेल त्याच्या तळा
सर्व पक्षाचा जो आहे पाठिंबा राहणार आहे. ते सगळ्यांनी सांगितलं, आपण एकमताने हा निर्णय आपण घ्यायचा आहे.